नगर महानगरपालिका निवडणुकीत युती व्हावी असं दोन्ही पक्षातील काही नेते मंडळांना वाटत असलं तरी आता युती होण्याबाबत शक्यता धूसर होत चालल्याचं दिसत आहे. एकीकडे मुंबईत पक्षश्रेष्ठींचे वरिष्ठ पातळीवर बोलणं सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केलाय, तर इकडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि मनपा निवडणुकीचे प्रभारी सुरजित सिंग ठाकूर यांनी या सर्व शक्यता धुडकावून लावल्यात. महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत आपण फक्त एकदाच अनिल राठोड यांच्याशी बोललो, आता कुणाशी त्यांची चर्चा सुरू आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असं आव्हान सुरजित ठाकूर यांनी दिलंय. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत युती होणार की नाही याबाबतचं नाट्य आता वेगळ्याच वळणावर जात आहे. शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमधील दरी वाढत असल्याचं चित्र असताना शिवसेना आणि भाजपाकडून परस्पर विरोधी विधानं युतीबाबत केली जात आहेत, त्यामुळे युतीबाबत उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्यात. भाजपा स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी युती होण्याबाबतची शक्यता पूर्णपणे धुडकावून लावली आहे, तर इकडं शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना युती होईल असं वाटतंय. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचा दावा माजी आमदार अनिल राठोड यांनी केलाय. आमची चर्चा चालू आहे, आपण काय सकारात्मक आहोत का नाही, युतीबद्दल काय आपली भूमिका काय, पक्षाची भूमिका, युतीबद्दल पक्षाची भूमिका पक्षप्रमुख घेतील, आम्हाला त्याचा करण्याचा अधिकार नाही, पक्षप्रमुख जे घेतील त्या पद्धतीने आम्ही सांगू. या संदर्भात आम्ही भाजपा पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली, त्यांनी युती होण्याची शक्यता आता धूसर असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. आमचा सहकारी पक्ष याबाबत लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पक्षाचे प्रभारी सुरजित सिंग ठाकूर यांनी केलाय. आमच्या मित्रपक्षाबद्दल न बोललेलं बरं, खरं तर आतापर्यंत त्यांनी लोकांची दिशाभूल करून युक्त्या क्लुप्त्या करून काहीतरी रुमर्स पसरून करण्याचं काम त्यांनी आधी केलं, त्यात त्यांना यश मिळालं, पण आता यश मिळत नाही, पण आणखीन काही नवे फिंडे आणण्याचा ते प्रयत्न करतील याच्यावर नगरमधली जनता विश्वास ठेवणार नाही. भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोरा यांनी देखील युती होणं आता अशक्य असल्याचं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टी ही सुद्धा युतीला फॉल होती, परंतु युती करत असताना शिवसेनेने हा युती तोडला असा माझा आरोप आहे. शिवसेनेने ज्या पद्धतीने मुलाखती घेऊन धडाधड याद्या जाहीर केलेल्या आहेत, तर मला असं वाटतं की त्यांना युती करायची नव्हती, त्यांनी फक्त एक फार्स केलेला होता की आमच्याकडे पाठवून आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. भाजपाशी बोलणी करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अधिकृतपणे उमेदवारांची यादी शिवसेनेनं काय जाहीर केली, हा खटाटोप जर केला नसता तर कदाचित युती झाली असती असं त्यांनी म्हटलंय. त्यांना युती करायची असती तर त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या उमेदवारी जाहीर करणं वगैरे अशा पद्धतीने त्यांनी वाटचाल केली नसती, त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की युतीची शक्यता बिलकुल या ठिकाणी राहिलेली नाहीये. अहमदनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही सुद्धा स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जाणार आहे. भाजपा आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी सकाळपासून घेणार आहे. या मुलाखती देण्यासाठी भाजपाकडे तब्बल 150 इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपाला प्रतिसाद मिळत असताना तिकडे शिवसेनेनं आपली 32 जागांवरील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. काही प्रभागात पक्षाचा अधिकृत उमेदवार न देता इतर उमेदवारांना पुरस्कृत करण्याचा घाट शिवसेनेनं घातलाय. सर्वेनुसार ज्या भागामध्ये जिथं असतं काही ठिकाण अशा असतं की शिवसेनेला ते मतदान करतात त्या भागामध्ये आपण पुरस्कृत करणार आहोत. आणि जरी युती झाली तरी घोषित केलेल्या 32 जागांवर कोणताही फेरबदल केला जाणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय. नाही, याच्यामध्ये फेरबदल होत नाही, जे प्रभाग फुल झालेले त्या तिथं चुकीच होईल. जसं जसं वेळ वाढत जाणार जवळजवळ निवडणुकांना त्याच्यामध्ये भरत भरतानी आपल्याला दिसत, आम्हाला ती भूमिका घ्यावीच लागेल पक्ष म्हणून. जर याच्या अगोदरच झाली असती, म्हणजे जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाली त्याच वेळेला युती झाली असती, तर कदाचित सगळ्या ठिकाणी दोन दोन सीट येईल, परंतु इतक्या लांबपर्यंत आम्ही जर काहीच केलं नाही तर घोटाळा होईल. मग युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा कोणासोबत सुरू आहे आणि जर युती झाली तर जागा वाटप नक्की होणार तरी कसे असे स्पष्टीकरण भाजपा नेते आता मागतात. त्यांनी एकदा स्पष्ट केलं तर बरं होईल. खरं तर याआधी मीही त्यांच्याशी एकदा माझं बोलणं झालं होतं, मात्र पक्षाचा प्रदेशाचा सरचिटणीस म्हणून आणि या नगर महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रभारी म्हणून त्यांनी माझ्याशी एकदाही संपर्क केलेला नाही. आम्हीच एकदा संपर्क केला होता, त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याल तुमच्यासह, न याल तुमच्याशिवाय भारतीय जनता पार्टी ताकदीने लढणार. दरम्यान शिवसेनेच्या इच्छुकांमधील फाटाफूट होऊ नये त्याकरताच त्यांनी उमेदवारांची घोषणा करण्याची घाई केल्याचा दावा किशोर बोरा यांनी केलाय. आणि एक उमेदवार जे इच्छुक आहे, जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा, अशा दोन्ही गोष्टी त्यांनी थांबवण्याकरता त्यांनी ती यादी पटकन जाहीर करून जनतेची आणि इच्छुक उमेदवारांची दिशाभूल करण्याची शिवसेनेची ही खेळी असून
आपण फक्त युतीबाबत राठोड यांच्याशी एकदाच बोललो, त्यानंतर दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीनं कामाला लागले आहेत, आता युती होणं अशक्य असल्याचं भाजप नेते सुरजित सिंग ठाकूर यांनी सांगितलंय, त्यामुळे आता युती होणारच नाही यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.